सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत लतिका अभिमन्यूला सज्जनकडून लोन घेण्यासाठी नकार देते. अभिमन्यू काही तिचं ऐकत नाही. तो तिला बाईकवर बसायला सांगतो. लतिका बसते आणि ते एकत्र निघतात. इथे हेमा किचनमध्ये चहा बनवत असते आणि आदळापट करते. तेवढ्यात आई तिथे येतात आणि तिला शांत व्हायला सांगतात. लतिका कामाला जाते यावरून ती चिडलेली असते. तेव्हा मी सगळं काम करते असं आई तिला सांगतात आणि हेमा तिथून निघून जाते. इथे बापू सज्जनला समजावत असतात. ते घर सोडून जायला तयार नसतात. दुसरीकडे लतिका सकाळी पूजा करत असते. तेवढ्यात बापू तिथे येतात आणि सज्जन जायला तयार नाहीये असं बापू तिला बोलतात. यावर त्या माणसाला घराबाहेर काढा असं लतिका त्यांना सांगते. यावर मला 2-3 दिवस दे, मी करतो काहीतरी असं बापू तिला बोलतात आणि तिथून निघतात. अभिमन्यू कामावर जायला निघतो. कामिनी त्याचा रस्ता अडवते आणि तुला माझ्याबद्दल काय वाटतं असं कामिनी त्याला विचारते. आणि तुझ्या मनात नक्की काय चालू आहे हे सांग मला असंही ती त्याला बोलते. यावर मनातलं कळत नसेल तर त्या प्रेमाला काहीही अर्थ नाही. जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत माझं लग्न झालेलं आहे असं अभिमन्यू तिला उत्तर देतो. तुला तुझा मार्ग मोकळा आहे असंही तो बोलतो आणि तिथून निघून जातो. इथे अभिमन्यूला सज्जनचा फोन येतो आणि तुमचं लोनचं काही ठरलं का असं सज्जन विचारतात. यावर तुमचा हेतू नक्की काय आहे या सगळ्या मागे आणि लतिका अडचणीत येईल असं मला काहीही करायचं नाहीये असं अभिमन्यू त्यांना बोलतो. आणि मी विचार करून सांगतो असंही तो बोलतो आणि फोन ठेवतो. तेवढ्यात पिऊन सज्जनला बोलवायला येतो. सज्जन बाहेर येतात. सगळे जमलेले असतात. तेव्हा आपण आतापासून फ्लो ऑफ द मंथ निवडणार आहोत. तेव्हा यावेळेस आपण हा मान लतिका धुमाळ यांना देतोय असं सज्जनराव सगळ्यांसमोर बोलतात आणि तिचा सत्कार करतात. तिच्याबद्दल चांगलं बोलत असतात. सत्कार करताना विष्णूला फोटो काढायला सांगतात आणि तो फोटो काढतो. सज्जन त्याला तो फोटो फ्रेम करायला पाठवतो. इथे दौलत त्याच्या मित्रांसोबत उभा असतो आणि काळजीत असतो. तेवढ्यात दुसरा मित्र येतो आणि हंबीरराव जमीन विकतोय अशी बातमी तो त्याला देतो आणि अभिमन्यू ती जमीन विकत घेतोय असंही तो त्याला सांगतो. इथे सगळे लतिकाचं कौतुक करत असतात. लग्नानंतर तुझी चांगली प्रगती होते असे सगळे बोलतात. तेवढ्यात सज्जनराव सगळ्यांना ओरडतात आणि लग्नाचा काय संबंध असं बोलत ते चिडत असत. तेव्हा कारपेंटर सुद्धा अभिमन्यू साहेब ओरडतील, मी जाऊ का असं विचारतो. सज्जन त्याच्यावरही चिडतो. तेवढ्यात विष्णू तिथे फ्रेम घेऊन येतो. सज्जन त्याला घेऊन केबिन मध्ये निघून जातो. इथे अभिमन्यू लवेश आला नाही म्हणून चिडलेला असतो. अभिमन्यू लतिकाला फोन करतो आणि लवेश कुठे आहे असं विचारतो. यावर तूच सज्जनला फोन कर आणि विचार असं लतिका उत्तर देते आणि फोन ठेवते. ते कॅबिन मध्ये फ्रेम लावायचं काम सुरू असतं. फ्रेम लागली जाते. तेवढ्यात लतिका तिथे येते आणि फ्रेम बघते. लवेशला बोलवलं आहे असं लतिका सांगते आणि तिथून निघते. तेवढा सज्जन तिला अडवतो आणि तू मला बदलवलं आहेस, आता तुझं आयुष्य बदलवल्याशिवाय मी राहणार नाही असं सज्जन तिला बोलतो. त्यावर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही असं लतिका त्याला बोलते. तेव्हा आपलं नातं कोणीही तोडू शकत नाही असं सज्जन बोलतात. लतिका काळजीत येते. सज्जनचा हा त्रास आणि प्रेम आता अति वाटायला लागला आहे. नक्की काय करेल लतिका? नोकरी सोडेल का की सज्जनला धडा शिकवेल? जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली, फक्त कलर्स मराठीवर.